तर मग मला त्यांनी हे सांगायचं, तुम्ही शिर्डीचे सहवास आहात, तुम्ही चिंता करू नका. जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालेलं आहे. आपण चिंता सोडून द्या. ती चिंता जी करण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही ती पूर्णपणे निभावू आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी चांगलं काम करू. या धरणाचं उद्घाटन आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या चाचणीचा शुभारंभ संपन्न होतोय. अनेक भावना आज उजळून येत आहेत. अनेक बागे वळून पाहताना सगळ्या अनेक वर्षाच्या इतिहासाचे दाखले आपण देऊ शकतो, परंतु आज तो वेळ नाही आहे. परंतु आज जो आनंद आहे की तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. आणि विशेष करून मी सन्माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली, आणि दोघांनी या ऐतिहासिक क्षणाकरता या चाचणी शुभारंभाकरता येण्याचं मान्य केलं. मी तमाम लाभ क्षेत्रातील आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. मी दोन्ही सन्मान्य नेत्यांना सांगू इच्छितो की प्रदीर्घ काळाचा आपला हा लढा आणि आपली उपेक्षा आजच्या या चाचणीच्या समारंभाच्या निमित्तानं संपलेली आहे. या समाम धरणाच्या उभारणीमध्ये ज्यांनी असीम त्याग केला त्या अकोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सगळ्या आदिवासी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, आदिवासी असतील, बिगर आदिवासी असतील, बुडी क्षेत्रामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात, कालव्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात, तर तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा मी नमन करतो की तुमच्या त्यागातूनच त्या दुष्काळी भागाला उद्याचं पाणी मिळणार आहे याचं स्मरण आमच्या आयुष्यामध्ये कायम आमच्या स्मरणात राहील. मला आदरणीय पिचर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यावेळी धरणाच्या बांधकामाच्या सुरुवातीपासून पुनर्वसनाकरता त्यांनी केलेला संघर्ष, अगोदर पुनर्वसन मग धरण, पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांनी भूमिका मांडली. आणि आदरणीय पिचर साहेबांना मला सांगितलं पाहिजे की तुमच्या त्या भूमिकेनं आणि तुमच्या घेतलेल्या पुढाकारानंच आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळतो, याच्यामध्ये कुठलाही संकोच मला सांगताना कुठलाही संकोच वाटत नाही. खरं म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट या निळवंड्याच्या पाण्याच्या जात्रेच्या निमित्ताने त्यांना आपण दिली आहे. अनेक प्रसंग आहेत यामध्ये पुष्कळ टीकाटिप्पणी होते. आज हा तो वेळ नाही आहे. आज या क्षणाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. जे गेले झालं, टीका झाली, काय कोणाच्या चुका झाल्यात त्याच्यावर एक पुस्तकं निघेल मोठी, पण त्याविषयी मी जाणार नाही. आज या कालव्याच्या मध्ये सुटणाऱ्या पाण्यामध्ये आता आपण हे सगळे टाकून देऊ आणि आता मोकळ्या मनानं या धरणाच्या पुढच्या कामाला लागलं पाहिजे. उद्याचं उजव्या कालव्याचं काम आपलं राहिलंय, ते 2-3 महिन्यामध्ये माननीय दीपक कपूर साहेबांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणले 4 महिने, म्हणलं साहेब 4 महिने थांबणार नाही आम्ही, आम्हाला 2 महिन्यात तरी तुम्ही काम पूर्ण करून दिलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती त्यांना मी केलेली आहे. खरं म्हणजे या रखडलेल्या कामाच्या मध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलं, अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी, तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपली भूमिका बजावली. 2017-18 दरम्यान हे 20 किलोमीटर काम मुखाचं राहिलं होतं, त्याच्याशिवाय धरणातून पाणी सोडणं अशक्य होतं. आंदोलनं खाली चालायची 60 किलोमीटरवर, तर पुढच्या 20 किलोमीटरचं काय होणार आहे. आणि मला त्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः पुढाकार घेतला, आदरणीय पिचर साहेबांना बोलावलं आणि या 20 किलोमीटर कामाला चालना दिली. मला वाटतं त्यामुळे हा आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना पाहता आला.
मोठं काम होत आहे आणि म्हणून मला या निमित्तानं मी अधिक वेळ घेणार नाही. पण पुढे चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचा उत्सव आहे. मी या निमित्तानं लोखंडे साहेबांनी शिर्डीच्या खासदार झाल्याचा महिमा सांगितला, तर मग मला त्यांनी हे सांगायचं, तुम्ही शिर्डीचे सहवासात आहात, तुम्ही चिंता करू नका. जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालेलं आहे आणि त्याचं कल्याण झालेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही युतीमध्ये आहात आणि त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या समोर मी सांगतो आपण चिंता सोडून द्या. ती चिंता जी करण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही ती पूर्णपणे निभावू आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी चांगलं काम करू, मिळून काम करू. मिळून काम करायचं आहे. शेवटी महाराष्ट्राचं जनतेच्या मनातलं सरकार ज्या सत्तेवर आहे राज्यामध्ये काम करतंय. अडीच वर्ष लोक वाऱ्यावर होते पण अडीच वर्षानंतर जनतेच्या मनातलं सरकार या ठिकाणी आलंय. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हे सरकार जे काम करतंय हे निश्चितपणे जनतेच्या 100% अपेक्षा पूर्ण करतील याच्याबद्दल आपण खात्री बाळगा. आणि त्यासाठी मी खासदार लोखंडे साहेब, खासदार डॉक्टर सुजय आणि तमाम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मंडळी आम्ही कटिबद्ध राहू. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जसं धरणाचं काम पूर्ण होतंय, आता उजा कालव्याचं काम 2 महिन्यात पूर्ण होतंय, या धरणाचं उद्घाटन आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि तेही त्याप्रमाणे आपण तशा प्रकारचं आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनंती करावी. बस आपला अधिक वेळ घेत नाही. एक चांगला चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळे आलात. अनेक लोकांना उत्सुकता होती कोण ते काय बोलतील, आम्ही काय बोलू, ते काय बोलतील, आपल्याच्याच फार रस आहे. आता आपला सगळा रस जो आहे हा सगळा रस कुठे गेलाय? कुठे गेलाय? पाण्यात गेलाय. त्यामुळे आता ती चर्चा करू नका. हा आता पाणी शुद्ध झालंय आणि तुमचे मन शुद्ध ठेवा एवढीच विनंती करतो मनापासून. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं.